मी पहिलीपासूनच शाळेमध्ये खूप हुशार विद्यार्थी होतो, त्यामुळे माझ्या आईबाबांना, माझ्या शिक्षकांना सगळ्यांना वाटत होते आणि माझ्यावरती विश्वास होता की मी पुढे जाऊन खूप मोठं करिअर करेन. पण ॲक्च्युअलमध्ये रियालिटीमध्ये वेगळंच होतं. मी ॲक्च्युअल करिअरमध्ये जाण्यासाठी खूप अडथळे आले. माझं नाव भैरवनाथ बारड आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातून असून माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये पुण्याहून कम्प्लीट झालेलं आहे. माझ्या घरी माझे मम्मी आणि पप्पा असतात. माझे पप्पा हमाल म्हणून शुगर फॅक्टरीमध्ये काम करतात आणि मम्मी घरी हाऊसवाईफ म्हणून काम करते. मी घरचा मुलगा असल्यामुळे माझ्या घरच्यांना, माझ्या आईबाबांना माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या कम्प्लीट करण्यासाठी मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, जेणेकरून आमच्या घरच्यांना सगळ्यांना स्टेबल लाईफ भेटेल आणि पप्पांना कामावर जायचं मी बंद करेन. बट ते आत्ता कुठेतरी अशक्य वाटत होतं. मला जाणीव होती माझ्या बाबांच्या कष्टाची. ते शुगर फॅक्टरीमध्ये जाऊन हमाली करतात आणि 50 किलोची पोती उचलून ते काम करतात, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे डिस्ट्रॅक्ट झालो नाही आणि माझं एम कम्प्लीट करण्यासाठी मी प्रयत्न केले, जेणेकरून मी माझ्या घरच्यांना चांगली लाईफ देऊ शकेन. तू बरोबर तर पहिलीपर्यंत इथे निघाला, पाच सातवीपर्यंत त्याबद्दल कोणी पॉलिटेक्निकला कोणापुढे गेला आणि डिग्री पुण्याला केली. आमची अपेक्षा काय होती, काय ते मोठं कोणी इंजिनियर व्हावं, चांगलं सरकारी नोकरी व्हावं, असं आमची अपेक्षा होती. मग ते कष्टामुळे आमची कळत गेला. माझा प्लॅन होता की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर इलेक्ट्रिकल डोमेनमध्ये जॉब मिळवायचा आणि माझं लोन कम्प्लीट करायचं. पण माझं कॅम्पस सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे मला स्मॉल स्केल कंपनीमध्ये जॉब शोधावा लागला आणि मी जॉब स्मॉल स्केल कंपनीमध्ये शोधला आणि मी तिथे 1 वर्ष कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी परत कंपनी चेंज करून माझ्या इलेक्ट्रिकल डोमेनमध्ये 2 वर्ष काम केलं. परत अगेन मी 2 वर्षानंतर कंपनी चेंज केली आणि 3 वर्षे एका कंपनीमध्ये काम केलं. 5 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा मला माझ्या फ्युचरबद्दल क्लॅरिटी नव्हती आणि माझ्या लोनबद्दल मला टेन्शन होतं. आयटीमध्ये करिअर स्विच करणे हा माझ्यासाठी मोठा आणि खूप कठीण निर्णय होता. जर मी इलेक्ट्रिकलमध्ये जर कंटिन्यू केलं असतं तर माझी फॅमिली जे डिझर्व करते ते कदाचित मिळालं नसतं. मी माझ्या भावासोबत IT फील्डमध्ये शिफ्ट करण्याबद्दल डिस्कशन करत होतं, त्यावेळी माझ्या भावानं मला नेक्स्ट वेबद्दल सांगितलं. आमचं भरपूर डिस्कशन झाल्यानंतर आम्हाला अशी खात्री झाली की नेक्स्ट वेव आपल्याला ऑनलाईन चांगल्या प्रकारे टेक्निकल स्किल शिकू शकते. भैरव आमचा हुशार होता, इथं 1 ते 7 वीपर्यंत शाळेला होता मराठी शाळेत. तिथनं तळाशीला गेला 10 वीपर्यंत. तर एवढा मोठा असा व्हावा अशी लई स्वप्न बघितलेली मी तरी. माझा भैरव एवढा शिकला, एवढा कष्टानं शिकला आहे, खरं भैरवला लई मोठी अशी नोकरी मिळावी हे करावे अशी आमची अपेक्षा होती. हे माझ्यासाठी कम्प्लिटली करिअर चेंज होतं. मला कोणत्याही प्रकारचं कोडिंग नॉलेज नव्हतं आणि मी ऑलरेडी 5 वर्ष इलेक्ट्रिकलमध्ये स्पेंड केले होते. तरीसुद्धा मला माझ्या घरच्यांनी, माझ्या मावसभावाने खूप सपोर्ट केला. इवन माझ्या मावसभावाने माझी कोर्स फीसुद्धा भरली, त्यामुळे मला हे फक्त माझ्यासाठीच नाही तर त्यांच्यासाठीसुद्धा कम्प्लीट करायचं होतं. थँक्स टू नेक्स्ट वेव मी करून दाखवलं. नेक्स्ट वेवकडून मी चांगले टेक स्किल्स शिकून घेतले. आता मी कॉन्फिडंट आहे की माझं करिअर IT फील्डमध्ये मी चांगल्या प्रकारे करू शकतो. भैरवला जॉब लावल्यावर लई आनंद झाला माझी. जसं की पुढे जे आता या पिढीला तसं शिकून पुढे जावं आणि तिने बी मोठं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही असं सतत प्रत्येकाला सांगतोय, तुम्ही असं शिका, मोठं व्हा, पुढे जावा असं प्रत्येकाला सांगतोय. ही जर्नी सोपी नव्हती पण महत्त्वाची होती, फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा.